कालच मंत्रिमंडळाची पहिली बैठक झालेली आहे आणि अजून खात्यांचं वाटप होत आहे। खात्याचं वाटप झाल्यानंतर खऱ्या अर्थाने मंत्री महोदयांचा कारभार सुरू होतो। अशा वेळेला सर्वात प्रथम जर कोणाचे आशीर्वाद घ्यायचे असतील तर ते सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंचे, आणि बाळासाहेब ठाकरे साहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी आमचे सगळे मंत्री महोदय या ठिकाणी आलेले आहेत। ज्याला मुख्यमंत्री महोदयांनी कार्यभार स्वीकारला त्याला ते स्वतः इथे येऊन त्यांनी या ठिकाणी आशीर्वाद घेतलेले होते। आता मंत्रिमंडळातले मंत्री ज्यावेळेला कामकाज सुरू करतील त्यावेळेला बाळासाहेबांचे आशीर्वाद तर घेतायतच, परंतु त्याच्याबरोबर बाळासाहेबांचे जे विचार होते, त्यांच्या ज्या योजना होत्या, त्यांचा महाराष्ट्रासाठी असलेला विचार हा प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही आणि आमचे सहयोगी भाजप आणि त्याचे नेते फडणवीस साहेब हे सर्वजण आम्ही कटिबद्ध आहोत, आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचा विचार घेऊन या महाराष्ट्राचा विकास करण्याच्या दृष्टीने आम्ही आज सर्वजण या ठिकाणी त्यांना नमन करण्यासाठी आलो आहे, आणि त्यांचे आशीर्वाद घेऊनच आम्ही महाराष्ट्रामध्ये आमच्या कामकाजाला सुरुवात करतो। माजी महापौर किशोर पेडणेकर यांनी टीका केली होती की मंत्री झाले मात्र शिवसेना प्रमुखांना अभिवादन करण्यासाठी त्यांना वेळ मिळाला नाही, अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली। त्यानंतर आम्हाला अजून डिपार्टमेंटच मिळालेली नाही आहेत, आणि त्याच्यामुळे डिपार्टमेंट घेण्यापूर्वीच आम्ही बाळासाहेबांचे आशीर्वाद घ्यायला इथं आलेलो आहोत। आणि ज्या वेळेला आदरणीय मुख्यमंत्री महोदय आले त्याला तुम्ही बघितलं तर केवढा तरी प्रचंड पाऊस होता, आणि त्यावेळेला आम्ही सर्वांनीच बाळासाहेबांना नमन केलेलं आहे, भर पावसात नमन केलेलं आहे, भिजत नमन केलेलं आहे। याच्यामध्ये बाळासाहेबांच्याबद्दल आमची असलेली निष्ठा दिसते। किशोरीताई या आमच्याच जिल्ह्यातल्या आहेत आणि अतिशय प्रेमळ आहेत। त्यांच्यावर काही जबाबदारी दिल्यामुळे त्यांना काही बोलायला लागत असेल तर त्याच्याबद्दल आम्हाला अजिबात राग नाही। आमचं ठरलेलं होतं की प्रत्येकजण आपल्या खात्याचा कारभार सांभाळण्यापूर्वी आणि मंत्रालयात जाण्यापूर्वी बाळासाहेबांचे आशीर्वाद घेऊन जायचं आमचं पूर्वीच ठरलेलं होतं। थोडंसं गौप्यस्फोट त्यांनासुद्धा करायला लागतो की मला काहीतरी माहिती आहे, त्याच्यामुळे त्यांना कदाचित कळलं असेल की आम्ही मंत्रालयात जाण्यापूर्वी बाळासाहेबांचे आशीर्वाद घेणार, त्याच्यामुळे त्यांनी देखिए हमने जब हमारे मुख्यमंत्री जी शिंदे साहब ने शपथ ली थी तो पहले ही हम लोग बाबा साहब के दर्शन के लिए हम सब लोग आए थे, और बारिश में भीगते हुए हमने ये दर्शन लिया था। ये हमारी श्रद्धा है उनकी तरफ। तो हमने जबकि हमने हमारी मंत्री पद की शपथ ली है लेकिन अब तक हमारा कारोबार चालू नहीं हुआ है, तो इसके लिए हम लोग जब अपना कारोबार शुरू करेंगे तो बाला साहब के जो विचार थे, उनकी जो प्रेरणा थी, उसको लेके हम लोग कारोबार करने वाले हैं। इसके लिए अपने मंत्री पद का पदभार संभालने से पहले हम लोग यहाँ आ रहे हैं, बाला साहब को नमन करेंगे। उनकी जो महाराष्ट्र के तरफ सद्भावना थी, जो विचार थे, और उसकी प्रेरणा लेके हम महाराष्ट्र के विकास के लिए कार्यरत है। जबकि हम भी नहीं हमारी सहयोगी पार्टी भाजप फडणवीस साहब सब इसके लिए कटिबद्ध है, और हम अच्छा कारोबार करेंगे और बाला साहब के विचार लोगों तक लेके जाएंगे और उसके विचारों से प्रेरणा लेके अच्छा कारोबार महाराष्ट्र में करेंगे। मुख्यमंत्री महोदय का प्रेरोगेटिव है, वो जरूर अनाउंस करेंगे। मुख्यमंत्री महोदय ने अनाउंस करायचं असेल लवकरच ते अनाउन्स करतील, कारण आम्हाला एकदा पदभार दिल्यानंतर आम्हाला आमची दालनं द्यायला लागतात आणि त्या दालनामध्ये जाऊन आम्ही कारभार करायचा असतो। आम्ही काय नुसतंच मंत्रालयात जाऊन काल रात्रीपर्यंत सगळ्यांचं दालनाचं वाटप झालेलं असणार, आम्हाला ते कळवतील। परंतु दालनात आमच्या जाण्यापूर्वी आणि तिथला कार्यभार सांभाळण्यापूर्वी आम्ही बाळासाहेबांच्या दर्शनाला आलेलो आहोत। आनंद दिघे साहेबांचे आम्ही आशीर्वाद घेऊ ठाण्याला जाऊन त्यांच्या स्मृती स्थळाचे, आणि मग आम्ही आमचा बच्चू कडू हमारे ज्येष्ठ नेता है, वो हमारे सहयोगी है, तो उनके लिए बहुत सारी योजनाएं मुख्यमंत्री महोदय के मन में है। जब विस्तार हो जाएगा, देखिए एक इंडिपेंडेंट को लेते हैं तो सब इंडिपेंडेंट, बहुत सारे इंडिपेंडेंट है, उनमें से कौन कौन आ रहा है, उनको भी न्याय देना पड़ेगा। तो एक अच्छी तरह का उनका जो मान है, वो एक ज्येष्ठ नेता और एक पार्टी के अध्यक्ष भी है, तो उनका अच्छी तरह से मान रखा जाएगा। जब एक्सपांशन होगा तो मुख्यमंत्री साहब खुद अनाउंस करेंगे
कि उनको किस तरह से उनका मान रखा जाए। रात्रीपर्यंत खाते वाटप होईल, आज रात्रीपर्यंत खाते वाटप बघा, मी याच्यावर काही करू शकणार नाही। मुख्यमंत्री महोदय असं म्हटलं जातं, पर्याय दिले तुम्ही, पर्याय कोणालाही पर्याय दिलेले नाही आहेत। मुख्यमंत्री महोदय जे खातं ज्यांना देतील त्या खात्यावर सर्व मंत्री काम करतात। छत्रपतींचा विचार म्हणजे